अमरावतीमध्ये महायुतीत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. शिवसेना शून्य गटाच्या वतीनं अमरावती शहरातल्या राजकमल चौकात आमदार रवी राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या पोस्टरला चप्पल जोडे मारत निषेध व्यक्त केला. आनंदराव अडसूळ यांची मानसिक स्थिती बिघडली असून ते ब्लॅकमेल करत असल्याचं वक्तव्य काल रवी राणा यांनी केलं होतं. त्यावर आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत रवी राणा यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केल्याचं आज पाहायला मिळालं. साहेबांवर आरोप लावलेला आहे. अडसूळ साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडसूळ साहेब असो कॅप्टन अभिजित दादा अडसूळ साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राणांजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीती राणा ह्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या. पण अभिजित भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकाराद्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तरं देत राहतात, चुकीचे मोठ्या मोठ्या नेत्यावर बोलत राहतात. म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे. आमच्या कॅप्टन साहेबांनी आणि अडसूळ साहेबांनी अभिजितांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत. परंतु अभिजितांनीवर आणि अडसूळ साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडसूळ साहेबांनी नवनीत राणांची सीट पाडली असं रवीजी राणा काल वक्तव्य केलं. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि महायुतीचे आपण घटक असल्यामुळे 5 वेळा राहिलेले आमचे आनंदराव जे खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे. मी कालच्या वक्तव्यांचा त्याचा निषेध करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचे नेते आनंदरावजी अडसूळ साहेब 5 वेळचे खासदार आणि 2 वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त त्यांनी केलेला आहे. पण काल जे रवी राणांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं हा अशा वक्तव्यामुळे आणि मोठमोठ्या नेत्यांना काही बोलतो त्यामुळे याचं लोकसभेच्या निवडणुकीत मागे पाणीपत झालं. हा असाच करत राहील त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. जय महाराज. जय जय महाराज.